कोपरगाव नगर परिषदेने शहरामध्ये सन दोन हजार तेरासाठी पाण्याचे वितरण व्यवस्थेसाठी पाईपलाईन व फिल्टर प्लांटसाठी त्रेचाळीस कोटी योजनेअंतर्गत काम केलं आहे मात्र आजपर्यंत या योजनेमधील पाईपलाईन सुरू न केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे कोपरगाव शहरामध्ये या योजनेअंतर्गत किती पाईप टाकले व पाईप किती इंच आहे या याची माहिती नगर परिषदेकडे वारंवार मागितली असता माहिती निरंक अशी दिली जात आहे त्यामुळे बुधवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी नगर परिषद कार्यालयासमोर ढोल आंदोलन सुरू केलं आहे त्रेचाळीस कोटी शासनानं खर्च केले तरी कोपरगावकरांना आठ दिवसाड पाणी येते मग नक्की पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी जमिनीखाली पाईप टाकलेत का असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उपस्थित केला आहे कोपरगाव नगर परिषदेने सन दोन हजार कोपरगाव मध्ये कोपरगाव शहरामध्ये अंतर्गत पाईपलाईन दुरुस्ती आणि फिल्टर प्लॅन टाकण्यासाठी त्रेचाळीस कोटी रुपयाची योजना मंजूर केली त्या अनुषंगाने त्रेचाळीस कोटी रुपये खर्च केल्यानंतर दोन हजार अठराला अंतिम बिल काढण्यात आलं परंतु आज अखेर ही पाईपलाईन चालू नाही माहितीच्या अधिकारामध्ये मी जवळजवळ चार वेळेस प्रश्न विचारला की कोपरगाव शहरामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी ह्या पाईप अंथरल्यात व किती इंची पाईप कोणत्या गल्लीमध्ये किती अंथरलेत याचा हिशोब द्या कोणता वाल कोणत्या ठिकाणी टाकला याचा हिशोब द्या आणि किती पाईप उरलेत किती वाल उरलेत याचा हिशोब द्या कोपरगाव नगरपालिके नगरपालिकेने आजपर्यंत चारही वेळेस मला उत्तर निरंक असं उत्तर दिलेलं आहे त्यांच्याकडे पाईप कुठे टाकले याचा हिशोब नाही आणि कोपरगाव शहराला नवीन डिस्ट्रीब्युशन लाईनमधून कुणालाही पाणी प्राप्त झालेलं नाही जर त्रेचाळीस कोटी रुपये केंद्र शासनाने खर्च केले राज्य शासनाने खर्च केलेले आहे आणि कोपरगाव शहर आजही आठ दिवसाआड पाणी पित आहे अशा अनुषंगाने हे पाईप नक्की ह्या ठेकेदाराने आणि नगरपरिषदेने जमिनीखाली टाकलेत का हा मोठा प्रश्न उभा राहतो जवळजवळ अडीच करोड रुपयाची हे पाईप आहेत आणि त्या पाईप टाकण्याचा खर्च जवळजवळ दहा करोड रुपये आहे असं पंधरा सोळा करोड रुपये खर्च झालेला आहे केवळ पाईप अंथरण्यावरती आणि नगरपरिषदेला नागरिकांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही माझा असा आरोप आहे की या ठिकाणी हे पाईप नगरपरिषदेच्या ॲडमिनिस्ट्रेशनने आणि नगरसेवकांनी संगणमकाने विकले की काय याचा तपास व्हावा जर जर विकले नाही तर गेल्या सात वर्षामध्ये ही पाईपलाईन चालू का झालेली नाही हाही मोठा प्रश्न आहे याचा याची चौकशी होणे जरुरी आहे यांच्यावरती गुन्हे दाखल होणे जरुरी आहे आणि कोपरगाव शहराला निम नियमित पाणी मिळणे स्वच्छ पाणी मिळणे जरुरी आहे त्यासाठी आजचा हा ढोलबाजा आंदोलन आहे न्यूस रिपोर्टर युसुफ्र रंग्रेज एसना मीडिया कोपरगाव